आईच्या संघर्षाची कहाणी घेऊन येतोय वाय. 24 जूनला होणार प्रदर्शित. कंट्रोल अँड प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांचे असून यात हायपरलिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या 24 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या वाय या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे जी सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मन हेलावून टाकणारा हा चित्रपट आहे. वायचे दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, वाय बघून प्रेक्षक अंतर्मुख होऊन नक्कीच विचार करायला लागतील अशी आशा व्यक्त करतो. पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोजवळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत, तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत हे आहेत. कलाकार उपस्थित आहेत, जाणून घेऊया त्यांच्या भूमिकेविषयी. मुक्ताताई, काय सांगशील या तुझ्या भूमिकेविषयी? 24 जूनला आमची फिल्म रिलीज होते वाय, आणि या फिल्मच्या माध्यमातून आम्ही एक चांगला विषय सस्पेन्स थ्रिलरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे. यामध्ये अनेक पात्र, अनेक गोष्टी, त्याचं एकत्र येणं, त्यातनं पुढे काहीतरी उलगडणं असं होणार आहे. त्यातलं एक माझं पात्र आहे सरकारी अधिकारी. या भूमिकेत मी तुम्हाला दिसणार आहे. ती काय करणार आहे, कसं करणार आहे हे तुम्हाला चित्रपटात दिसेल, कारण थ्रिलर म्हटल्यावर आपण ऑब्व्हियसली तो थ्रिल एलिमेंट काढून टाकत नाही प्रेक्षकांना. त्यामुळे पात्र सध्या एवढंच सांगेन की ते काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला अनेकांची मदत आहे आणि अनेकांचा विरोध आहे. ही भूमिका साकारताना तुला काही चॅलेंजेस आले का? भरपूर चॅलेंजेस आली, कारण भूमिका, प्रत्येक भूमिका ही आपल्या स्वतःपेक्षा वेगळी असते. यामध्ये एक वेगळा लहेजा वापरण्याचा मी प्रयत्न केला आहे. मराठवाडी पद्धतीचं मी मराठी बोलली आहे आणि ऑनेस्टली अत्यंत अजित आमच्या दिग्दर्शकाने एक वेगळी ट्रीटमेंट फिल्मला दिली आहे. एक कॅमेरा समोर आहे पण त्याच्याविषयी फार हे न बाळगता तुम्ही तुमचं जगणं दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ॲक्टिंग स्टाईलमध्येही बरेच बदल करायला लागलेत आम्हाला, तर एफर्ट तर सगळ्यांनीच घेतला आहे. बघूया रिझल्ट काय तो. या युवा संवादच्या मार्फत तू प्रेक्षकांना काय आवाहन करशील? आवाहन एवढंच आहे की 24 जूनपासून महाराष्ट्रभर सिनेमा रिलीज होतो आहे आणि अनेक ठिकाणी नावाजलेला, ज्या ज्या प्रेक्षकांनी आत्तापर्यंत बघितला आहे त्यांना प्रचंड आवडलेला, पुरस्कार मिळालेला, अप्रिसिएशन मिळालेला असा हा चित्रपट. एक चांगला थ्रिलर आहे. म्हणजे मला स्वतःला प्रेक्षक म्हणून मी जेव्हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बसते तेव्हा मला पहिल्यांदा हवं असतं ते मनोरंजन. त्यात चांगल्या मनोरंजनाची मेजवर नेसलेला चांगला विषय तुम्हाला देणारा हा सिनेमा आहे, तर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. ते आज वाय चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ता माळी आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊयात तिच्याशी, तिच्या भूमिकेबद्दल. काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? वाय हा असा चित्रपट 24 जूनपर्यंत महाराष्ट्रात प्रदर्शित होतो. अतिशय संवेदनशील, अतिशय महत्त्वाच्या विषयावर बेतलेला हा सिनेमा आहे. थरार पट हायपर लिंक स्टोरी आहे जे मराठीत पहिल्यांदा घडत आहे. सगळी स्टारकास्ट आहे. नंदू माधव सर, मुक्ताताई, ओंकार गोवर्धन, संदीप पाठक, मांदियाळी आहे. आणि परत एकदा विषय इतका स्ट्रॉंग आहे की त्याच्या मी प्रेमात पडले. मी एका सामान्य गृहिणीची भूमिका साकारतीये, पण ती सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण ती एका पॉइंटला एक स्ट्रॉंग डिसिजन घेते. तिचं एक म्हणणं आहे जे अतिशय इंटरेस्टिंग आहे. मग ही सामान्य कधी कधी काय होतं, जास्त वेगळी भूमिका असेल तर विशेष मेहनत म्हणजे करावीच लागते, पण अगदीच सामान्य भूमिका करायची म्हटल्यावर काय करावं लागलं? नाही, फार दडपण आहेत हे बरोबरच आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू रत्ना इन रान बाजार याच्यासाठी मला तितकं टेन्शन डेफिनेटली नव्हतं आलं. जितकं उलट तुम्हाला सोपं करणं पण कधी कधी अवघड असतं, तेवढाच एक टास्क असतो की सोपं आहे म्हणून गंडायला नको, तेवढी एक काळजी घेऊन काम करायला लागतं. अच्छा, आणि सगळेच विचारत आहेत वाय वाय. त्याचे 2-3 अर्थ आहेत आणि ते चित्रपटामध्ये त्याची छान उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे उत्तर उत्तर म्हणून नाही, तुमचं तुम्हालाच कळलं म्हणून वाय असं वगैरे होणार. सो ते रिव्हिज करत नाही आहोत, पण इतकं ॲप्ट नाव आहे या चित्रपटाला हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर जरूर कळेल. मी एवढंच आश्वासन तुम्हाला देतो की ट्रेलरने तुम्हाला कुठेही मिसगाईड केलेलं नाही किंवा आम्ही लपून ठेवलेलं नाही. तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही सुद्धा पूर्णच गोष्ट आहे.
त्यामध्ये तुम्हाला आम्ही हिंट्स दिलेल्या कशाचं काय फक्त आता त्यातली एक गोष्ट नक्की अशी की याचे खरं म्हणलं तर चार स्क्रीनिंग झाले टीमसाठी दोन झाले बाकीसाठी दोन झाले आज आम्ही ज्यावेळेस टीजर लॉन्च केला त्यानंतर त्याच्यावर कॉमेंट्स येतात आमच्या फेसबुकला आमच्यावर कॉमेंट्स येतात की नंदू सर मी पिक्चर बघितलेला आहे अर्थात मी सस्पेन्स ओढणार नाही पण अवश्य थिएटरमध्ये जाऊन बघावा म्हणजे प्रेक्षकांनी सुद्धा आम्हाला एवढा सपोर्ट केला आणि तुमच्या मीडियाने सुद्धा काही लोकांना माहीत असेल बघितलेलं पण असेल पिकला पण त्यांनी ते छापलेलं नाही किंवा त्याबद्दलची उकल लोकांना लगेच करून दिली नाही तो सस्पेन्स तो थरार प्रेक्षागृहातच त्यांनी अनुभवावा सगळ्यांनी वाय म्हणजे काही सगळ्यांनी विचारलं मी एवढं सांगेल वाय ही वाडेकर सरी म्हणाले नंदू सरी म्हणाले की सगळ्यांनी बघितली पण कोणी सस्पेन्स फोडला नाही किंवा सांगितलं नाही कोणाला आणि मी 100% आणि 1000% खात्री देतो तुम्ही वाय बघितल्यानंतर तुम्ही असं म्हणाल की ती सांगायची गोष्ट नाही ती बघायचीच गोष्ट आहे माझी खरं तर फारच छोटी भूमिका आहे या चित्रपटात मुक्ताताई जे काम करती आहे ज्या पदावरती ती आहे त्या पदाचं असिस्टंट किंवा असिस्टन्स करण्याचं काम मी करते आहे प्रत्येक छोटा छोटा अपडेट प्रत्येक छोटा छोटा डिटेल तिला पोहोचवण्याचं कारण जो लढा आहे तो लढण्यासाठी प्रत्येक छोटा छोटा छोटी छोटी गोष्ट ही लक्षात येणं ऑब्झर्व करणं ही खूप महत्त्वाची आहे आणि मी मला वाटतं ट्रेलरमध्ये बघितलं असेल की महिन्याचा 14th शनिवार आहे सो ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटतं वाय नक्की काय वाय हे सिंगल लेटर आहे म्हणजे सिंगल लेटर इंग्लिश मधलं आणि वाय म्हणजे नक्की काय खरं तर हे जर मी सांगितलं तर मग सगळं पिंग फुटेल आमचं आणि वाय म्हणजे नक्की काय याचा अर्थ जो आहे तो चित्रपटामध्ये मी सांगितलेलाच आहे नक्की